दोन दिवसापूर्वी SPG शिपिंग नावाची एक कंपनी 23,000 कोटी रुपयाचा बँक घोटाळा समोर आलेला आहे. म्हणजे एकंदरीत मोदी साहेबांच्या सरकारमध्ये रेकॉर्ड तोड घोटाळे आता नीरव मोदीचा 13,000 कोटी होता, आता 21,000 कोटीचा बँक घोटाळा समोर येते. 2015 पासून याची तक्रार होऊन 6 वर्ष 7 वर्ष हे घोटाळा या बाबतीत सीबीआयनी का गुन्हा दाखल केला नाही, जे घोटालेबाज हे त्यांच्या कारवाई करण्यासाठी का उशिरा होते, हे एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सीबीआय कितीही सांगत असेल की आम्ही याच्यात उशीर केला नाही, बँकेची तक्रार झाल्यानंतर याबाबतीत ज्या पद्धतीने सीबीआयने हळूहळू निर्णय घेण्याची भूमिका घेतली त्याच्यातून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मोदी साहेबांच्या कार्यकाळात जवळपास 5.5 लाख कोटीचे बँक घोटाळे झाले आणि कुठल्याही आरोपीकडून पैसे वसूल होत नाही, काही आरोपी परदेशात लपून बसत आहे. म्हणजे यांना सगळ्यांना कुणाचं संरक्षण आहे हे लोकांच्या मनात संशय निर्माण झालेली आहे. आणि त्याचबरोबर इन्सॉल्वन्सी ऍक्ट आल्यानंतर बऱ्याचशा कंपन्या हे जे सगळे डायरेक्टर आहे कंपन्या बुडवत आहे, त्याचे पैसे सायफन करत आहे आणि मग दिवाळखोर जाहीर करून सगळे पैसे बँकेचे बुडून टाकत आहे. म्हणजे इन्सॉल्वन्सी कायद्याचा आधार घेऊन बँक लुटण्याचा कारभार या देशामध्ये मोठ्या संख्येने सुरू आहे. आणि विशेष कर काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पण 12-1200 कोटी रुपये बँका बुडवली आणि नंतर इन्सॉल्वन्सी फाईल करताय, नंतर सांगता आम्ही त्या कंपनीमध्ये डायरेक्टर नाही, सीबीआयचे छापे पडताय, त्या बाबतीत ईडी गप राहताय. मला वाटते की हे सगळं बँके बुडवणे याच्यात भाजपचे नेते, भाजपचे समर्थक, त्यांना केंद्राचा पाठिंबा, त्याच्याशिवाय 5.5 लाख 5.5 लाख कोटी रुपयाचे फ्रॉड होऊ शकत नाही. बरेचसे फ्रॉडमध्ये भाजपच्या आणि त्यांचे नेत्यांच्या थेट संबंध असताना त्यांच्या कारवाया होत नाही. मोदी साहेबांनी सांगितलं ना खाऊंगा ना खाणे दुंगा, जनताला खायला देत नाही. स्वतः सांगता मी खात नाही, पण त्यांचे जवळची लोक लाखो करोड रुपये खाऊन पडून जात आहे, याचा जबाबदार कोण हे केंद्र सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे.